नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुम्हाला एक व्हेज रेसिपी दाखवणार आहे। रेसिपीचं नाव आहे मेथी लज्जतदार। मेथी लज्जतदार बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते पाहूया। ही एक वाटी तुरीची डाळ मी उकडून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे। दोन वाट्या मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे। चिरण्या अगोदर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच चिरायची आहे। हे दोन वाट्या म्हणजे जवळजवळ 40 रुपयाची मेथीची जोडी जी मिळते ती घेतलेली आहे। ही अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून। ही धणा पावडर आहे, भाजून घेतलेली आहे धणा पावडर। धणे भाजून घेऊन त्याची पावडर बनवलेली आहे। ही भाजलेली जिरा पावडर आहे। हळद आहे, मीठ, हिरव्या मिरच्या, मी दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटपणावर मिरच्यांच्या तुम्ही मिरच्या वापरू शकता। हे मीठ आहे। शेंगदाणा पावडर आहे। तुमच्याकडे जर शेंगदाणा पावडर नसेल तर तुम्ही साधारण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊन ते वाटणात घालू शकता। आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे हा सगळा। फोडणीसाठी मेथी, जिरं आणि हळद, हिंग आहे, 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणा पावडर। आता हा जो काही सर्व मसाला दिसतो आहे हा आपल्याला मिक्सरमध्ये छोट्या मिक्सीच्या बाउलमध्ये किंवा मोठ्या जसं तुमचं क्वांटिटी असेल तसं घ्यायचंय, वाटून घ्यायचंय एकत्र। आपल्याला ही भाजी फोडणीला घालण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे। ज्यांना शुद्ध तूप आवडत नाही त्यांनी गोड्या तेलामध्ये भाजी बनवली तरी चालेल। मसाला वाटून तयार आहे, आता भाजी फोडणीला घालूया। भाजी फोडणीला घालण्यासाठी मी याच्यात शुद्ध तूप साधारण 3 टेबलस्पून घालून घेतलंय आणि आता आपण त्यात जिरं, हिंग, राईची फोडणी देऊया। हिंग, मेथी घातली आहे आणि जिरं आणि राई घातली। गॅसची फ्लेम लहान करून आपण हा मसाला घालून घ्यायचा वाटलेला आणि तो छानपैकी परतून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये कापलेली मेथी टाकायची आहे। मी मसाला वाटताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मी एक्स्ट्रा मीठ घालणार नाहीये। गॅस थोडा मोठा करून मी मेथी परतून घेते। ह्याच्यात आपल्याला मीठ,
ह्याच्यात आपल्याला साखर गूळ वगैरे काही घालायचं नाहीये. पण ज्यांना चव घेतल्यानंतर जर मेथी कडवट वाटत असेल तर त्यांनी चवीसाठी थोडस गूळ किंवा साखर घालावी. मेथी चांगली परतून घेतलेली आहे. गॅस मंद करून आपण एक थोडीशी छोटीशी वाफ आणूया. आता ह्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली तुरडाळ घालायची आहे. ज्याप्रमाणे मेथी परतून घेतली आपण त्याचप्रमाणे ही तुरडाळ घालूनही परतून घ्यायचंय चांगल्यापैकी. एका गॅसवर मी गरम पाणी ठेवलेलं आहे, तापत ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी. आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे. डाळ सुद्धा ह्याच्यात मी एकजीव करून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपण थोडस गरम पाणी घालूया. आणि थोडं उरलेलं मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचंय. परत एकदा मेथी परतवून घ्यायची आणि मंद गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊया. पाहूया मेथी शिजली आहे का. मेथी छान पैकी शिजून तयार आहे. ह्याला काही फारसा वेळ लागत नाही शिजण्यासाठी. आपण ती सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. मस्त पैकी मेथी लज्जतदार तयार आहे. वरती मी फ्रेश लोणी टाकलेलं आहे. बाहेरचं नाही, घरातच बनवलेलं आहे. माझ्याकडे काहीही बाहेरचं विकत आणत नाही, मी सर्व काही घरातच बनवते. त्याच्याबरोबर बनवले आहेत मी मस्तपैकी पराठे, ते सुद्धा मकईचे. माझी तर थंडीची सुरुवात पौष्टिक खाण्याची सुरू झालेली आहे. मग तुम्ही काय करणार आहात, माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा. माझा चॅनल स्मिताज GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी परत येत आहे अशीच पौष्टिक रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी. धन्यवाद.